नमस्कार मित्रांनो, सागर सावंत यूट्यूब चैनल सर स्वागत है। मित्रांनो, अपन आज ओला चारा त्याबद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, म्हणतो हत्ती घास हत्ती गवत असं म्हटलं जातं, त्याचं नाव आहे मित्रांनो सुपर नेपियर हत्ती घास। हा मित्रांनो, त्या हत्ती घास बद्दल आपण थोडीशी माहिती देऊया। हे संकृत आहे मित्रांनो हत्ती घास, मक्का आणि बाजरीपासून संकर बनवलेला आहे मित्रांनो, बिगर कृषीज आहे मित्रांनो, आणि हा वर्षभर फुटणारा चारा आहे मित्रांनो। लसलसीत पाला हा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। हे लावल्यापासून पहिली तोडणी 80 ते 85 होते मित्रांनो याची। आता आपण लावून झालेलं आहे, याला 50 दिवस झालेले मित्रांनो। आता बघितला त्याची उंची, बघितला तर कमी 10 फूट उंची आहे मित्रांनो याची। आता सध्या बघू शकता, बियर असं बघू शकता, उंची वाढलेली आहे मित्रांनो याची आता। आणि मित्रांनो, हे पहिल्या कापणी 80 दिवस येतं म्हटलं तुम्हाला मी। आणि जर पहिला फोटो बघितला तर 10, 12, 13, 14 फोटो आहेत मित्रांनो याचे। तुम्हाला दाखवतो मी अजून एक फोटवे। मऊ पालेदार असल्यामुळं बेग कुशीचं, त्यामुळे जनावर खाण्यास हलके जाते आणि पचनाला चांगलं होते, आपला दूध वाढण्यास मदत होते, तुमचा दूध ह्यांना वाढते मित्रांनो। बघू शकता, बघितला तर फोटो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 मी सर असे 12 फुटवे आपले आहे त्याच्यामध्ये। आणि हे दुसऱ्या कापणीस जेव्हा कापतो आपण, कटिंग झालं 80 दिवसांत आपलं कापणीस येते, त्यात आपण दुसरी कापणी जी 40 ते 45 कापणी तयार होते मित्रांनो। हे तेव्हा याचे फुटवे बघितला तर 30, 35, 40 फुटवे असतील मित्रांनो याचे। आणि हा वर्षभर चालणारा चारा आहे मित्रांनो, एकही तुम्हाला 250 ते 300 टन आपलं उत्पन्न मिळू शकते यापासून, म्हणजे चारा मिळू शकतो मित्रांनो। आणि 12 टक्के प्रोटीन असल्यामुळे हे खाण्यास चांगलं आहे मित्रांनो, ज्याच्यावर आपला जाणव जास्त असतील त्यांना हत्ती गावात अगदी पुरवठा येतो मित्रांनो। आणि हे एकदा लावल्यापासून 4-5 वर्षात आपल्याला बघायचं नाही मित्रांनो, हे आपण चालू असं होते उद्योग होते आपल्याला, एकदा चालू झालं की 40-50 आपलं वर्षभर चालू होते वेळ, आपल्याला हिरवा चारा मिळू शकतो आपल्याला मित्रांनो। आणि अगदी बिन खुश असल्यामुळे आपल्याला तोडणीस किंवा हे जर आपल्याला खुश नाही असल्यामुळे आपलं तोडण्यासाठी पण काय आपल्याला हिजा इजा होऊ शकत नाही, आपल्याला कापणार नाही आहे आपल्याला मित्रांनो। आणि जेव्हा खाण्यासुद्धा चांगला अतिउत्तम आहे मित्रांनो हे। आणि जर लावायचा कालावधी म्हणला तर आपण कधीही लावू शकता मित्रांनो, हे एक कधीही लावू शकता, कधीही आपलं हे जर आपण पीक घेऊ शकता चाऱ्याचं। तसं म्हणलं तर आपण हे जास्त करून पावसाळी भागामध्ये आपण जूनमध्ये लावला तर हे लवकर आपल्याला लागण्यास मदत होते मित्रांनो, तयार होऊ शकते सगळे जास्त शिकतात, मग आपण जास्त पावसाळ्यात लावायचं मित्रांनो। आणि ह्याला कोणती जमीन चालते मित्रांनो, तसं काही नाही, काही लाल तर कसं काही नाही, कोणती जमीन येऊ शकते, फक्त आपल्याला त्याचं लावायचं आधी आपल्याला। आपण आम्ही सळीमध्ये लावलेलं मित्रांनो, 3.5 फूट सळी सोडली होती, तिथे आपण शिंक टाकलं होतं, एक गाडी शिंक टाकलं होतं आपण ट्रॉली, त्यानंतर आपण लावल्यानंतर नंतर एक उघड आल्यानंतर 15 दिवसांनी याला विड्याचा डोस दिला होता मित्रांनो, विड्या टाकलं पाण्या संग विड्या दिला होता। एक डोळा पद्धत लावायचा मित्रांनो, 1.5 फूट अंतरावर लावायचा आहे, त्यानंतर आपण एक आणि आपण NKP एक 50 फूट दिलं होतं मित्रांनो। तुम्ही आपण बेड असं लावू शकता, आपण लावताना कांडी आपण आपल्याला उभी किंवा आडवी आपण आडवी लावू शकता, जसं आपण ऊस लावतो त्या पद्धतीने लावायचं मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, सांगायला लागत नाही मित्रांनो। आपण शक्य असल्यामुळे असला पाहिजे मित्रांनो, माहीत असतं मित्रांनो, ते आपण बारीक करण्यासाठी कडबकुटी असलं ते उत्तमच आहे, बारीक कडबकुटी केल्यामुळे खाण्यास मदत होते। पण सुपर नेपियर हत्ती घास म्हटलं जातं मित्रांनो, त्यातून 5 वेळा आपण कटिंग करू शकता, कमी पाण्यात येणारं सुपर नेपियर हत्ती घास ह्याचा खरंच फायदा होतो मित्रांनो। खरंच आपण हे चारा आहे हत्ती घास, खरंच मित्रांनो आपण लावायचं मित्रांनो सगळ्यांना, याचा खरंच खूप फायदा होईल। आणि तण असेल तर तणाचं नियोजन केलं पाहिजे मित्रांनो, ते 2 भागांनी काय खर्च नाही, आपलं कमीत कमी
पांच सात दिवस नहीं पानी दिए मित्रांनो ठिबक सा करू शकता अपने जस अपन उसाला करते ड्रिप सा करू शकता मित्रांनो लावता अपन डीप स्टांचन लावायचे मित्रांनो कारण का लांब लावतो जेवढं लांब जाऊचे तेवढं गड्डा आपले जास्त फुटू निघतात आणि जी उंची बघितला तर पण 12-16 फूट उंची असू शकते मित्रांनो पर नेपीर हत्ती गवा हमका दूध वाढवण्यासाठी मित्रांनो खूप फायदा आहे व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राइब करू नका पुढच्या वेळी भेटूया तब तक धन्यवाद नमस्कार मित्रांनो.